निवडणुकीचा सध्या जवळ आलेल्या आहेत तसे राजकीय सीझन आलेले आहेत. आत्ताचा राजकीय सीझन आहे तो म्हणजे पक्षांतराचा. पण या पक्षांतराकडे सध्या यंगिस्तान कसं बघतंय, या पक्षांतराकडे तरुण कसा बघतोय, तरुणांचं मत काय याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पक्षांतर केलेल्या उमेदवारांबद्दल या तरुणांना काय वाटतंय, त्यांच्यावर आपण तेवढा विश्वास ठेवू शकतोय का, याचबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. हाय, मी विनायक, यंगिस्तान जिंदाबाद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत मुंबई मधल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये आणि आपल्याबरोबर आहे व्हायब्रंट यंगिस्तान. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या चर्चेमध्ये. एक तरुण म्हणून या पक्षांतराकडे तू कसं बघतेस, पट्टा तुला हे पक्षांतर? खरं बघितलं तर नाही, कारण जेव्हा आपण एका पार्टीला सपोर्ट करतो तेव्हा आपण त्यांची हिस्ट्री बघतो. आपण बघतो की ठीक आहे त्यांनी काही काम केलं आहे म्हणून आपण सपोर्ट करतो, आयडियोलॉजी बघतो. फॉर एक्झाम्पल, मी बीजेपीची सपोर्टर आहे तर मी बघितलंय त्यांना काम करताना आणि म्हणून मला वाटतं की ठीक आहे मी बीजेपीला वोट करेल. पण आता जर मी ज्या माणसाला, मी जर मुंबईमधली आहे आणि जर मुंबईचा कार्यकर्ता बीजेपी सोडून काँग्रेसला जातो आणि त्याच्या जागेवर अजून कोणता दुसरा कार्यकर्ता येतो, मला नाही पटणार हे. मला वाटतं की पक्षांतर हे चुकीचं आहे थोड्या प्रमाणात, कारण का आपण एखाद्या पक्षाकडे 10-15 वर्ष जर असू एक राजकारणी म्हणून, तर तुमचा तो पक्षाचा आयडियॉलॉजी ही तुमची झालेली असते. त्याच्यानंतर तुम्ही ज्यांचे नेता आहात ते तुमच्या आयडियॉलॉजीकडे बघून तुमच्याकडे वळतात. आता समजा एक 10 वर्षापासून मी जर एका धनुष्यबाणाला घेऊन माझ्या छातीवर फिरत आहे आणि लगेचच मी घड्याळाकडे वळतो, सो तुमचे जे मतदार आहेत जे तुमच्याकडे बघतात त्यांनी काय करावं? जर तुम्हाला जर तिकीट हवं असेल आणि तुम्हाला जर त्या पक्षामध्ये मिळत नसेल तर लगेच तिकडे पक्षांतर होतं. पण जर ऑलरेडी जर तिकडे कोणी काम करत असेल आणि त्याच्याबद्दले जर दुसऱ्या पक्षातल्या पार्टीतल्या माणसाला जर तिकीट मिळत असेल तर त्याच्यावरती हा अन्याय आहे. एखादा पॉलिटिशियन ज्या कारणासाठी एका पर्टिक्युलर याला जोडतो, त्याचा जो हेतू असतो त्याच्यासाठी त्यांनी काम करायला हवं. पण मग पुढे जाऊन त्याला का असं वाटतं की आपण या पक्षासाठी काम कंटिन्यू करू नये? अगदी. जास्तीत जास्त कारण त्याच्या मागे स्वार्थच आहे, कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवणे हे पण एक अपॉर्च्युनिझम आहे. तू म्हणतेस म्हणजे फक्त आणि फक्त अपॉर्च्युनिझम आहे. मला कसंही करून एक ती गाडी पाहिजे, लालदिव्याची गाडी पाहिजे, मला विधानसभेत किंवा लोकसभेत जायचंय, त्यामुळे इकडे असो किंवा तिकडे असो मला सत्तेत बसायचं. अपॉर्च्युनिझम आहे, 100% अपॉर्च्युनिझम आहे जास्ती करून. किती जणांना पट्टायत की अपॉर्च्युनिझम खूप आहे, पक्षांतर म्हणजे अपॉर्च्युनिझम आहे? तुम्ही ज्या वेळेस पक्षांतर करता आहात तर ते कुठेतरी टायमिंग की तुम्हाला जर आयडियोलॉजी पटत नसेल तर 4 वर्ष आधी का नाही पटली आणि ती अचानक काय झालं आहे की आत्ता का तुम्ही पक्ष बदलता आहात? जो कार्यकर्ता असतो, सामान्य कार्यकर्ता असतो, तो 7-5 वर्ष 20-20 वर्ष त्या मतदारसंघात काम करत असतो आणि एवढं काम करून सुद्धा त्याला संधी मिळत नसेल तर, आणि दुसऱ्या पक्षातनं त्याला संधी मिळत असेल तर त्याचा वैयक्तिक स्वार्थ बोलू शकत नाही, पण त्यांनी केलेली झगड आहे, कार्यकर्त्यावरची पकड आहे, त्या हिशोबाने दुसऱ्या पक्षातून संधी मिळत असेल तर मला काही वावगं वाटत नाही त्यावर. जनरली कसं होतं की पक्षांतर करताना ते सांगतात की माझी ह्या पक्षात घुसमट होत होती. मग ही घुसमट निवडणुका जशा जवळ येतात तेव्हाच घुसमट का होते? अगदी. पहिली 4 वर्ष घुसमट नाही का झाली त्यांची? सगळ्यात जास्त पक्षांतर ही सध्या तुमच्यात झालेली आहेत, म्हणजे शिवसेनेतनं बरेच जण बाहेर पडलेले आहेत आणि राष्ट्रवादीत आलेले आहेत. मला सांगा, राष्ट्रवादीला इतके जण पाहिजेत कशाला, आयात का करावी लागते? आयात तुमच्यावर एक सगळ्यात मोठा आरोप होतोय, राष्ट्रवादीला सगळ्यांना आयात करावं लागतं. आयात करायची गरजच नाही, प्रेमाने जर येत असतील आमच्याकडे, आमच्या आयडियोलॉजीवर तुमचं एवढं प्रेम आहे? शिवसेनेवर तुमचं? शिवसेना तर मी मुद्दा पक्षाचा नाहीये, जर कोणाला कोणाची पक्षश्रेष्ठीची आयडियोलॉजी वाटत असेल आयडियोलॉजी नंतर मी कालपर्यंत, चला आपण नावं घेऊन बोलूया, कालपर्यंत जे राहुल नार्वेकर शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते होते, जे तुमच्यावर आणि पवारांवर कडाडून टीका करत होते, तेच दुसऱ्या दिवशी येतात आणि त्यांना अजित पवारांच्या समोर त्यांचा पक्षप्रवेश होतो आणि त्याच दिवशी त्यांना मावळमधनं उमेदवारी दिली जाते, ह्याला कसं उत्तर द्याल आता तुम्ही? कसं आता कसं माहितीये साहेब, एकाच देवळात पाया पडून थकले, देवळात जाऊन मंदिराची घंटा मारतायत, मनगंटीला म्हणतात, नंदीला पाय चिपतायत, नंदीचे नमस्कार करतायत, पण काही लक्ष दिले जात नाही. तुमचा देव लगेच पावला? नाही, आमचा देव पावण्याचा प्रश्न नाही, त्याचं कार्य आहे, त्याचं बोल तो त्यांनी त्याची पक्षात बोलण्याची कॅपॅसिटी आहे. इतके दिवस राहुल नार्वेकर शरद पवार आणि अजित पवार यांना धरूनच टीका करत होते,
आणि इतकी टीका होऊन सुद्धा इतके आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असून सुद्धा तुम्ही त्यांना पक्षात घेतलं. फक्त पक्षात नाही घेतलं, तुम्ही त्यांना मावळची उमेदवारी दिली. उमेदवारी दिली आणि जिंकून पण आणणार. त्या जिंकून पण आणणार हा तुम्ही आताच विश्वास घेताय, ठीक आहे चालेल. पण मला सांग, तुमच्याच पक्षातनं राहुल नार्वेकर बाहेर पडले, बरोबर आहे? आणि हे म्हणतात की राहुल नार्वेकरांची तिकडे घुसमट झाली. 2004 कुलाबा मतदारसंघातून आहे ना, त्यांना उमेदवारी दिली पण ते निवडून पराभव झाला. पराभव झाला आणि आता त्यांची घुसमट मला वाटत नाही नक्की काय घुसमट होत होती पक्षातून. कारण एवढ्या पक्षाने त्यांना मोठं स्थान दिलं, राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं युवासेनेचं, शिवसेनेचं, ठीक. पण मला सांगा, फक्त राहुल नार्वेकर नाही, आपण नावं घेऊयात. गजानन बाबर आहेत, भाऊसाहेब बागसवरे आहेत, राहुल नार्वेकर आहेत, अभिजित पानसे आहेत, आनंद परांजपे गेले, मोहन रावले गेले, गणेश दुधगावकर गेले. अहो, इतके सगळे लोक मग तुम्हाला सोडून का जात आहेत? सर, आता जशी तुम्ही नावं घेतलीत ना, त्यांनी सगळ्यांनी पदं उपभोगलेली आहेत, बरोबर? आणि जे फुटले आहेत ना, ते सगळे पदं उपभोगून फुटलेले आहेत. त्यांच्याकडे एखादा कार्यकर्ता गेला की त्यांना ते कार्यकर्त्यांना काय सांगतात, बाबा कोणत्या पदाच्या अपेक्षेने गेला की त्यांना काय सांगतात की तुम्ही पदाची अपेक्षा करू नका, पक्ष महत्वाचा आहे. पक्षांतर काय झालं सर? त्यांना वाटत हाव सत्तेजी हाव. ऍक्च्युली सेनेचं कसं आहे माहित आहे काय, त्यांना कोणताच नेता मोठा झालेला कधीच पटला नाही. नारायण राणेंपासून तुम्ही वरचे उदाहरण घ्या, त्यांना आजपर्यंत कोणताच नेता आपल्यापेक्षा मोठा झालेला कधीच पटला नाही आणि पटणार सुद्धा नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेवर बोलता त्यावेळेस तुमच्या हिना गावित आणि विजय कुमार गावित हे आता भाजपच्या मंचावर गेले आहेत. विजय कुमार गावित तुमचे आत्ताचे मंत्री आहेत. कसं आहे माहित आहे, कोण जाते त्याला आम्ही थांबवत नाही, पण कोण येते त्यांना आमच्या पक्षाचे दरवाजे सदैव उघडे. तुम्ही इतके वर्ष एखाद्या पक्षामध्ये राहताय म्हणजे एखाद्या घरात राहण्यासारखं आहे. घरातही आपल्याला आपल्या नातेवाईकांशी किंवा यांच्याशी वाद होतात तेव्हा तुम्ही घर सोडून जाता का? तुमच्या आई वडिलांशी पण वाद असतात तेव्हा तुम्ही घर सोडून जाता का? इतकं झालं, वेगळे राहता पण कधी तुमचं वडिलांचं नाव लावणं टाकता का? नाही ना. मग फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घुसमट होते हे विधान करून तुम्ही पक्षांतर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. आयडियोलॉजिकल शिफ्ट असं होऊ नये. समाजकारण जर आपल्याला करायचं असेल तर एवढं स्वार्थी राजकारण आपण टिकवता कामा नये. सुरुवातीचं म्हणजे ज्यावेळी पक्ष बदली केला जातो ते स्वार्थामुळे केला जातो. त्या पक्षाचा पक्ष श्रेष्ठींचा स्वार्थ असतो आणि त्यांचा स्वार्थ असतो. निवडणुका आल्या की मग पक्षांतर करायचं, निवडणुका आल्या की मग तिकीट मिळवायला प्रयत्न करायचे आणि मग जिकडे मला संधी मिळेल तिकडे मी जाऊन त्या पक्षात मी जाणार. मग ह्याला संधी घेणं, संधी स्वार्थ असणं हे नाही का म्हणू शकत आपण? याच्यामध्ये स्वार्थ नाही. मग काय आहे स्वार्थ? नाहीये. जर तुम्ही आज एखाद्या सिस्टीम मध्ये आहात, सिस्टीमच्या बाहेर राहून तुम्ही जेवढं काम करू शकता तेवढं काम, त्याच्यापेक्षा जास्त काम तुम्ही आज सरकारमध्ये येऊन कोणत्याही पद्धतीने तो भाग नाहीये. मला या पक्षातून तिकीट जर मिळणार नाही कारण तिथे काँग्रेसला तिकीट दिलेलं आहे. जर मी दुसऱ्या पक्षातून तिथून जर निवडून म्हणजे हे अपॉर्च्युनिझम आहे, म्हणजे हे संधीचा उपभोग घेणार की नाही संधीचा उपभोग. जर तुम्ही सिस्टम मध्ये राहून करत नाही ही संधी हे बोलतायत हे पटतंय तुम्हाला? अजिबात नाही. हे स्वतःहूनच सांगताय तोंडाने, आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगताय की आम्ही आमचे जे पर्सनल जे ओपिनियन्स आहेत ते पुढे आणतोय निवडणुकीच्या वेळी. ह्या जनता कुठेच पोटरे होत नाही अगदी. आणि ह्याच्यात आमचं ओपिनियन, जनतेचं ओपिनियन, यंगिस्तानचं ओपिनियन हे दूर दूर पर्यंत हे लोक पाहत नाहीयेत. आम्हाला तिथे जायचंय कारण या पार्टीतून मला उमेदवारी मिळेल म्हणजे मला ती सत्ता मिळेल. ह्याच्यात मी काय काम करणार आहे हे कुठेच येत नाही. जर तुम्ही तुमच्या एखाद्या पक्षामध्ये काम करताय आणि तुम्हाला फळाची अपेक्षा आहे तिकडनं, पॉवरची अपेक्षा आहे तिकडनं, तर तुम्ही जनतेसाठी नाही काम करताय, तुम्ही पॉवरसाठी काम करताय. त्या तिकडच्या कार्यकर्त्यावर, तिकडच्या नेत्यांवर अन्याय नाहीये का की तुम्ही एकाला उचलता, दुसरीकडे ठेवता, तिकडनं त्याला उमेदवारी देता? मग त्या कार्यकर्त्याचं काय, त्याचं मानसिक खच्चीकरण नाही होणार? नाही, असं पक्षश्रेष्ठी या कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन त्यांच्याशी योग्य मार्गदर्शन करून त्यांना समजावलं जातं त्या गोष्टीचं. सध्या कोणालाही पक्षाच्या निष्ठा किंवा पक्षाचे जी काही तत्व आहेत याचं कोणाला काही पडलेलं नाहीये. सगळ्यांना स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा पुढे ठेवतात आणि मग बाकीच्या गोष्टी बघतात. पक्षनिष्ठा किंवा पक्षांचा विचार याचा कधीच कोणाला काही फरक पडत नाही, विसर पडलाय. हो, सगळ्यांना याचा विसर पडलाय कारण सगळ्यांना फक्त एक तिकीट दिसतं आणि जर ते मिळालं नाही तर मग सगळीकडे बाजारामध्ये जशी बोली लागते IPL ची तशी नेत्यांची बोली लागते आपल्याकडे. बाकीचे सगळे पक्ष त्याच्यावर उभे असतात. जो जास्त बोली लावेल, जो जास्त पोझिशन देईल त्या पक्षामध्ये ते शिफ्ट होतात. जर पक्षांतर होत असेल आणि आम्हाला जर चांगला उमेदवार मिळत असेल पक्षांतर करणं, त्यात वावग काय? ठीक आहे ना, मला सांगा, आनंद परांजपे सुद्धा तुमच्याकडे आले पण आनंद परांजपे आले, आनंद परांजपेंनी आता लोकसभाची सीट सोडली, हा त्याच्यानंतर लगेच तुम्ही त्यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली, म्हणजे हा डोळा फक्त त्या सीटवर, त्या सत्तेवर नाही. आनंद परांजपे
आनंद परांजपे आज आलेले नाही आहेत, दोन वर्ष झालेली अगदी, पण त्यांनी लोकसभेची जागा कधी सोडली? आता सोडली. आता सोडली. तो स्वार्थाचा भागच नसतो त्याच्यामध्ये, त्याला काम करायचं असतं त्या पक्षामध्ये, त्याला राहून तिथे काम करता येत नाही. पक्षाची जी आयडियोलॉजी आहे ती जर चेंज होत असेल तिथे त्याला त्याच्या प्रकारे काम करता येत नसेल म्हणून तो दुसऱ्या पक्षामध्ये येतो ना. मॅक्सिमम यंगिस्तान हे वोटच करत नाही कारण त्यांचा विश्वासच नाही राजकारणांवर. जर तो कॅप्टनचा ऐकत नाही आणि टीम सोडून जातोय तर आम्ही कसं विश्वास ठेवणार त्याच्यावर? प्रत्येक वेळेस पूर्ण टीम खेळत नसेल आणि मी एकटाच खेळतोय तर मी टीम चेंज करायला मला अधिकार आहे. आम्हाला उल्लू बनवायची कोशिश करू नका. आम्हाला सगळं माहिती आहे सबसिडीजच्या आड काय चालतं आहे, पार्टीजच्या आड काय चालतं आहे, पक्षीपरणमध्ये काय चालतं आहे. मला सांग, विश्वास हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो, पण जेव्हा हे पक्षांतर होतं, जेव्हा या सगळ्या गोष्टी बदलतात, त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक सर्वसाधारण तरुण असेल किंवा वोटर असेल याच्या मनातला जो विश्वास असतो त्या उमेदवाराबद्दल, त्या नेत्याबद्दल, तो कायम राहतो? नाही. बघायला गेलं तर मतदान आपण जेव्हा करतो ते एखाद्या पक्षाबरोबर त्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि त्या पक्षाचा मतदार जो कॅन्डिडेट उभा असतो त्यालाही करतो. जेव्हा एक कॅन्डिडेट आपण डोक्यात ठेवलेला असतो मतदान करण्यासाठी, तो त्याने समजा पक्षांतर केलं तर त्या पक्षावरचं, ज्या पक्षात तो गेलेला आहे त्या पक्षावरचंही आणि त्या उमेदवारावरचाही आपला विश्वास कायमचा तुटून जातो. बिझनेसमध्ये जी इन्स्टिट्यूशन असते, जे ऑर्गनायझेशन असते, त्याचा एक गोल असतो. अगदी पियूनपासून सीईओपर्यंत त्या गोलसाठी काम करत असतं. पियूनमध्ये आणि सीईओमध्ये त्या गोलवरती तेवढाच विश्वास असतो. जेव्हा राजकारणात एक उमेदवार दुसऱ्या पार्टीत जातो तेव्हा तो त्याच्या स्वार्थाबद्दल, त्याचं जे मत असतं त्याच्यावरती, त्या स्वार्थाचा काय गोल, त्या मतदारसंघाचा काय गोल आहे किंवा आधीच्या मतदारसंघाचा काय गोल होता ह्याचा कुठेही संबंध नसतो. जर तुम्ही सांगाल तो निष्ठा ठेवून एका पक्षामध्ये आहे तो त्या पक्षाचा नाही राहिला तर समाजाचा काय राहील? एखाद्या नेशनला जर आदर्श मानून मी त्याला फॉलो करत असेल, त्याचे सगळे आदर्श पाळत असेल, तो अचानक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाईल तर माझा राजकारणावरच विश्वास सोडून जाईल. दुसऱ्या पक्षात जाऊन नारायण राणे साहेबांनी 12 आमदार आणले, मग लोकांचा विश्वास आहे म्हणूनच आणले ना. आता तुम्ही नारायण राणेचं म्हणतायत, या नारायण राणेंना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली नसती ना, आज कुठे असे ते त्यांचं त्यांनाच जाऊन विचारा. सगळ्यात आत्ता आपल्या समाजात सुसंस्कृत आणि सुशिक्षित असलेला वर्ग म्हणजे यंगिस्तान, आणि मॅक्सिमम यंगिस्तान हे वोटच करत नाही कारण त्यांचा विश्वासच नाही राजकारणांवर आणि राजकारण करणाऱ्यांवर. कारण आत्ता एका पार्टीत असणारा ज्याच्यावरती तो इतके वर्ष विश्वास ठेवत होता त्याने आता दुसरी पार्टी बदलली, त्याने त्याचा विश्वास बदलला, तर आम्ही तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? मला सांग, हा विश्वासघात आहे? मतदारांचा, जनतेचा हा विश्वासघात? पूर्णपणे विश्वासघात आहे. आम्ही आज यंगिस्तान कुठे विश्वास ठेवायचा? इकडचे तिकडे जातात, तिकडचे इकडे जातात. इकडे दिसत आहे ते शिवसेना असो किंवा ती काँग्रेस असो किंवा कोणी असो, ते सगळे सत्यांसाठी खेळतात आहे हे सांगतात. आमच्याकडे 11 आहे. अरे 11 आहे पण तुम्ही केलं काय आहे? तुम्ही गणितांवर बोलता, गणितांवर गणित बोलतात बाकी. आणि हे गणित काही नसताना, हे फक्त सत्ता आणि ऑपॉर्च्युनिटी आहे, बाकी काहीही नाही. मान्य आहे की ठीक आहे आयडियोलॉजी डिफरन्स आहे, एखाद्याने सोडलं आणि दुसऱ्या पार्टीला जॉईन झालं, पण तसे करणारे हजारांमधनं किंवा चला 100 एक हवे, पण या आत्ताच्या परिस्थितीमध्ये असे 100 50 आहेत. कारण काय? मग त्याचं कारण जर आम्ही यंगिस्तानने बॉईल डाऊन केलं, आम्ही सुशिक्षित वर्ग आहे, असं नाही आहे की तुम्ही आम्हाला उल्लू बनवू शकतात किंवा तुम्ही आम्हाला असंच बनवून असं निघून जाल समोर. नाही, आम्ही सुशिक्षित वर्ग आहे, आम्हाला कळतं की मागे काय चालू आहे. आणि हे आजकालच्या पॉलिटिक्स जे खेळतात किंवा पॉलिटिकल पार्टीजला हे माहिती हवं की यंगिस्तान चूप बसणारा नाही आहे. आतापर्यंत तू ज्या पार्टीसाठी उभा होतास त्या पार्टीला तू जर म्हणजे तू म्हणतोस की ती तुझी फॅमिली आहे आणि तू त्या फॅमिलीला सोडून नवीन फॅमिलीमध्ये जातोस, मग फॅमिली चेंज करण्यासारखं एवढं काय झालं? मग विश्वास कसा ठेवणार तुझ्या? एका पक्षामधून जाऊन गांधीवादी पक्षामध्ये जाता, म्हणजे अडॉल्फ हिटलरने जर गांधीजींचे कपडे घालून आमच्या समोर आले तर आम्ही कसं विश्वास ठेवायचं? त्याला मत देऊ नका, ज्याच्यावर विश्वास आहे त्याला मत द्या ना. विश्वास ठेवणार कोणावरती? तुम्ही एका वेळी तुमचे चेहरे बदलता तर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावरती? आम्ही पण मग डोळे बंद करतो आणि मतदान करतो. चेहरे फक्त समाजकारणासाठी बदलतो. अरे वा, मी चेहरे समाजकारणासाठी बदलाल म्हणजे तुम करे
गेले पाच वर्ष मी एखाद्या पॉलिटिशियनला आणि त्याच्या कामाला फॉलो करत असेल आणि मी माझं मत बनवलंय की यावेळेला आता मी मतदान कोणाला करणार, आणि जस्ट एक महिना आधी जर कोण चेंज करत असेल तर तो मला किती म्हणजे पाठीत खंजीर खूप असल्यासारखं हे नेते करतात. कोणत्याही राजकीय पक्षावर सध्या आपण विश्वास नाही ठेवू शकत. आता तरी सध्या असा एक पक्ष नाही ज्याच्यामधून कोण गेलं नाही किंवा कोण आलं नाही. सो ऍटलीस्ट आत्ता तरी कोणी नाहीये. तसं आपण नेहमी म्हणतो की राजकीय पक्ष आहे ही एक म्हणजे टीम सारखी असते. जर एखाद्या टीमनी तुम्हाला सांगितलं, टीमच्या कॅप्टनने, की यावेळेस आता तुला ओपनिंगला नाही जायचंय आणि तुला खाली जायचंय किंवा तू या मॅचमध्ये नाही खेळणार आहेस, जर तो कॅप्टनचं ऐकत नाही आणि टीम सोडून जातोय तर आम्ही कसं विश्वास ठेवणार त्याच्यावर. सुपर उदाहरण दिलेलं आहे, क्रिकेटचं उदाहरण आहे. चला आज जर महेंद्रसिंग धोनीनी सांगितलं नाही की शिखर धवनला सांगितलं तू ओपनिंग करायची नाहीस, तू वन डाऊन जायचं, आणि धवन म्हटला की मी जाणार नाही, मी ओपनिंगच करणार नाही तर मी टीम मध्ये खेळणार नाही, असं होऊ शकत. मग शिखर धवनवर माझा तेवढाच प्रेम आणि विश्वास राहील. प्रत्येक वेळेस पूर्ण टीम खेळत नसेल आणि मी एकटाच खेळतोय तर मी टीम चेंज करायला मला अधिकार आहे. अहो टीम चेंज करायला अधिकार आहे, ऐका ना. अहो भारताची नाही 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 माझं पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या. प्रत्येक वेळेस टीम खेळत नाही, टीम हारते आहे आणि मी एकटाच जर काम करत असेल. अहो हे आयपीएल मध्ये पण होत नाही, हे आयपीएल मध्ये सुद्धा होत नाही. म्हणजे तो अधिकार मलाही नसतो की मी टीम बदलून आणि जाईन जोपर्यंत मला कोण विकत घेत नाही तोपर्यंत. मी शेवट अगदी कार्यक्रमाच्या शेवटाला आलोय, पण मला सांग इकडे जे सगळे बसले ते सगळे म्हणतायत की आमचा विश्वास नाहीये. विश्वास उडालेला आहे, पण हा जर विश्वास तुम्हाला परत आणायचा असेल तुम्ही काय केलं पाहिजे? विश्वास परत मिळवायसाठी जास्तीत जास्त जनतेमध्ये मिसळून जनतेचे कामं केली पाहिजे. तुम्ही आम्हाला काम करून दाखवा, आम्ही तुमच्यावरती तेवढाच विश्वास ठेवू. तुम्ही काम करून तर दाखवा. तुम्ही काय करणार हा विश्वास मिळवायला परत? आम्ही कोणताही पक्ष यंगिस्तांग जे आमच्या बरोबर येतील त्यांना आज आमच्या बरोबर घेऊन चालू. जी ग्रासरूट लेवलला कामं आहेत ती त्यांच्या बरोबर त्यांना मिळून मिसळून आम्ही त्यांच्या बरोबर काम करू ना. आमची बरोबर तुमच्या सोबत कुठल्याही पक्षासोबत बरोबर यायला आम्हाला तुमच्यावर विश्वास हवा, आणि तोच तुम्ही आमच्याकडनं जर मिळवला नाही तर आम्ही नाही येणार. पॉलिटिकल घोषणा झाल्या. मला एक माझा वेळ अगदी संपलाय, माझा वेळ अगदी संपलाय. मला सगळ्यात शेवट सांग, या सगळ्या राजकीय पक्षांना तू काय सांगशील? जनतेने आता खूप सहन केलंय आणि आता जनतेचा उद्रेक होतोय. त्यापेक्षा जनतेला फक्त आवाहन ही मतदान यायच्या आधी आवाहन करण्यापेक्षा ही आवाहन पूर्ण करून दाखवा. जनता आता खूप पुढे गेली आहे, जशी तुम्हाला सपोर्ट करेल तशी धुळीलाही मिळवून दाखवेल. तुम्ही जनतेला जे हवंय ते द्या, जनता तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. आता आपण बघितलं की यांना विनायकने विचारलं की विश्वास कसा जिंकायचा, तर आपल्याला काही उत्तर मिळाले नाही. तर यंगिस्तानकडनं आम्ही उत्तर देतो तुम्हाला की विश्वास कसा जिंकायचा. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये लीडरशिपवरती, टू बी अ वेन यू आर अ लीडर यू हॅव टू वॉक द पाथ, द फॉलोअर्स वुड ऑटोमॅटिकली फॉलो यू. तर पक्ष लीडरकडनं ओळखला जातो, तर लीडर ॲज अ लीडर तुम्ही चालून दाखवा, तुम्ही करून दाखवा, पक्ष करून दाखवेल. आम्ही ॲज अ यंगिस्तान वी आर व्हेरी एड्युकेटेड, मोर एड्युकेटेड दॅन यू आर. तर आम्हाला उल्लू बनवायची कोशिश करू नका. आम्हाला सगळं माहिती आहे सबसिडीजच्या आड काय चालतं आहे, पार्टीजच्या आड काय चालतं आहे, पक्षीपरणमध्ये काय चालतं आहे. तर आम्हाला नका, आम्हाला असं दाखवू नका. आणि विश्वास जिंकायसाठी एकच काम करा, फक्त ट्रान्सपरन्सी ठेवा आणि कामं करून दाखवा. बी ट्रान्सपरंट. सध्या हा जो सीझन आहे पक्षांतराचा, बॉस ये जनता है, ये पब्लिक है, सब जानती है. त्यामुळे कितीही पक्षांतर झाली, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ट्रस्ट डेफिसिटचा, विश्वासाचा. हा जो विश्वास आहे तो आम्ही तुमच्यावर कसा ठेवायचा? एका पक्षातनं उठून जर दुसऱ्या पक्षामध्ये गेलात तर आम्हाला तुमच्यावर तो विश्वास ठेवता येणार नाही. त्या आयडिओलॉजीला तुम्ही आपलंसं केलं असेल, पण ती आयडिओलॉजी तितकीशी आम्हाला पटकन आपलंसं करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा विश्वास मिळवायचा आहे, आणि म्हणूनच तुम्ही सगळे आवाहन करताय की तुम्ही पहिल्यांदा एक काम करा आणि आमचा विश्वास जिंका. त्यांनी काम केलं पाहिजे आणि मग विश्वास जिंकला पाहिजे. अगदी बघायचं सध्याचे राजकीय पक्ष आणि सगळे उमेदवार जे आहेत ते काय काम करतायत आणि हा जो विश्वास आहे तो कसा जिंकतायत. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आज आपण मुंबईतल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये होतो. पुढच्या वेळेला आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा येणार आहोत. तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये यावं तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, feedback@ibnlokmat.tv किंवा ट्विटरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की हा शो तुम्हाला कसा वाटला, आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कसं यावं हेही तुम्ही आम्हाला सांगा. आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.